रवीच गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। गुडाळेश्वर पतसंस्थेने मार्च 2022 अखेर ढोबळ नफा 1,14,76,000 रुपये झाला असून निव्वळ नफा 64 लाख झाला आहे। सभासदांना 15% डिव्हिडंड देण्याची परंपरा कायम ठेवली असल्याची माहिती संस्थापक AD पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। गुडाळेश्वर पतसंस्थेने 41व्या वर्षात पदार्पण केले आहे। या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। गुडाळेश्वर पतसंस्थेची वार्षिक उलाढाल 226 कोटी झाली आहे। संस्थेकडे 50 कोटींच्या ठेवी असून 30 कोटी कर्ज वितरण केले आहे। सुरक्षित गुंतवणूक 27 कोटी केली असल्याचे संस्थापक AD पाटील यांनी सांगितले। 10 वर्षानंतर होणाऱ्या सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी भरीव तरतूद सुरू असून दरवर्षी 15% डिव्हिडंड देण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवत संस्थेने यशस्वी वाटचाल सुरू आहे। संस्थेचे नुसता व्यावसायिक दृष्टिकोन न बघता सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेत संस्थेचे चेअरमन अभिजित पाटील, माजी चेअरमन अनंत तेली, संचालक HR पाटील, दत्तात्रय पाटील, आनंदराव मोहिते, बंडोपंत जाधव, एकनाथ पोवार, दत्तात्रय पोवार संस्थेचे व्यवस्थापक DG पाटील आदी उपस्थित होते। RK न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे, राशुडे। श्री गुडाळेश्वर पतसंस्थेच्या वतीने सर्व ग्राहकांना, सभासदांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपली पतसंस्था 41 वर्षात पदाभर करीत असून मार्च 2022 अखेर संस्थेला ढोबळ नफा 1,14,00,000 झाला असून संस्थेच्या सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा 64 लाख झाला आहे। संस्थेची वार्षिक उलाढाल 226 कोटी तर एकूण व्यवसाय 80 कोटी झाला आहे। संस्थेकडे 50 कोटीच्या ठेवी असून 30 कोटी कर्ज वितरण केले आहे। सुरक्षित गुंतवणूक बँकेकडे 27 कोटीची केली आहे। 10 वर्षानंतर होणाऱ्या सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी भरीव तरतूद केलेली असून दरवर्षीप्रमाणे 15% डिव्हिडंड देण्याची परंपरा कायम राखलेली आहे। संस्थेने नुसता व्यवसाय न करता व्यवसायाच्या पलीकडे जाऊन सातत्याने ग्राहक हिताचा विचार करून सामाजिक बांधिलकी संस्थेने जोपासली आहे। क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, वाढदिवस, लग्न समारंभ, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम अगदी कमी दरात लाईव्ह करण्यासाठी आजच संपर्क करा। 91-30-78-91-91 99-23-057-969-69। आता मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हातात RK न्यूज।